नमस्कार मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रिसील डॉट इन प्रस्तुत यशोस्तुते मंडळी असं म्हणतात की कलाकार जे असतात ते खडकातूनही पाणी काढू शकतात म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अथक प्रयत्न करत राहिलो तर अशक्य गोष्टही शक्य होते हे साध्य करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे अशी एक व्यक्ती ज्यांनी खूप प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांती यशाची पायरी चढक केलीत <laughs> आपल्यासोबत आहेत पारिजात अकॅडमी ऑफ ई e लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेडचे डायरेक्टर आणि चेअरमॅन आणि त्याच बरोबरीने उत्कृष्ट तबला वादक आणि गायक विजय कुलकर्णी सर सर तुमचं स्वागत आहे त्यांच्याशी गप्पा मारूयात पण त्याआधी पाहूयात त्यांचा प्रवास या एका चित्रफितीद्वारे केमिकल इंजिनिअरिंग विषयात पदवी मिळवल्यानंतर ठाण्याला नोकरीच्या शोधात असताना विजय कुलकर्णी यांनी शेअर मार्केट आणि इन्शुरन्सच्या परीक्षा दिल्या आणि तिथेच वैदिक गणिताच्या रूपाने त्यांना यशाचा दोन हजार दहा साली त्यांनी पारिजात वैदिक अकॅडमी सुरू केली पुढे व्यवसायाचा आवाका लक्षात घेऊन त्यांनी पुण्यातही या व्यवसायात पाऊल टाकले आणि तिथेही त्यांची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे वैदिक गणिताची गंगा अवघ्या जगात या सलाम सर तुमचं स्वागत आहे धन्यवाद मस्त आपण कसे आहात मी उत्तम आणि उत्सुक जाणून घेण्यासाठी तुमच्या प्रवासाबद्दल मी पण उत्सुक आहे कारण आज सगळ्यांच्या बरोबर तुमच्या बरोबर माझा इंटरव्ह्यू होतोय हीच माझी मोठी गोष्ट आहे धन्यवाद मी मगाशी म्हटलं ही की अथक प्रयत्नांनी तुम्ही यशाची पायरी चढलेला आहात आपण चित्रफितीत थोडस पाहिलाही आहे हा प्रवास पण या प्रवासाची सुरुवात कशी झाली मुळात या प्रवासाची सुरुवात आ, आर्थिक आ, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही पातळीवरून झाली आर्थिक म्हणजे घरी साधारण आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळे मला आर्थिक पाठबळ असं काही नव्हतं पण तरी सुद्धा त्या प्रयत्नातून कल्पनेतून मी वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 प्रयोग करत गेलो के बेसिकली केमिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे थोडं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड होतं त्यामुळे काहीतरी पलीकडं प्रवासाच्या प्रवाहाच्या पलीकड विरुद्ध जाऊन काहीतरी करायचं आहे असं म्हटलं की साधारण ती वादळे येत राहतात आणि मी कविता वाचली होती रवींद्रनाथ टागोर यांची तर ती मराठीमध्ये अनुवाद त्यांनी केला होता की एक तुझ्या हातात कंदील असेल आणि तुझ्यासमोर अंधार आहे तरी तू तो कंदील लाव तू पुढे पुढे चालत जा वादळ येतील तू कंदील विजेल तो परत कंदील लाव परत जात राहा तू सतत हे प्रयत्न करत राहा एक दिवस ती पहाट नक्की तुझ्या आयुष्यामध्ये येईल आणि ते प्रयत्न मी नेहमी करत गेलो वेगवेगळ्या संकटांना अर्थात वेगवेगळ्या नातेवाईक असतील मित्र असतील कारण वैदिक गणित हा तसा वेगळा विषय आहे इंजिनिअरिंग झाल्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काही करायचं सोडून मी वैदिक गणितासारख्या क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मी वळतोय हे बघितल्यानंतर साधारणच सगळ्यांच्या भोया अशा उंचावल्या की अरे हे तू काय करतोय वगैरे पण असा हा विचार कुठून आला किंबहुना इंजिनिअरिंग करताना माहिती होतं की पुढे पुढे जाऊन वैदिक गणितात काहीतरी करायचं आहे नाही तसं काहीच कल्पना नव्हती इंजिनिअरिंग त्यावेळीचा काळ असा होता की चला माझे मित्र करतायत आणि मी म्हणून मी केलं कारण त्यावेळी काही युट्यूब नव्हतं कारण अशा कुठल्या सोशल मीडिया अवेअरनेस नसल्यामुळे चला माझे चार मित्र चालले डॉक्टर करेक्ट 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 म्हणजे त्यावेळी इंजिनिअरिंग डॉक्टर ह्या सगळ्या टिपिकल गोष्टी ठरल्यात की इंजिनिअर माझा मुलगा होतोय माझा मुलगा डॉक्टर होतोय त्यामुळे मी एक इंजिनिअरिंग क्षेत्र पकडलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे थोडक्यात असं आहे की मला हे करायचं नव्हतं पण मी ते केलं बरोबर पण ठीक आहे पण त्याचा फायदा मला नक्की या पुढच्या गोष्टीत झाला शिकवताना म्हणा किंवा इंजिनिअरिंग फील्ड पुढच्या एज्युकेशन फील्डमध्ये या गोष्टींचा फायदा झाला माझी आई मुळात शिक्षिका असल्यामुळे तिचे गुण थोडे माझ्याकडे आले आणि मग मी हा हे क्षेत्र निवडलं वैदिक गणित वैदिक गणित क्षेत्र का निवडलं मुळात मी क्रिएटिव्ह पर्सन आहे म्हणजे मला कवितेची आवड आहे गायनाची आवड आहे घरामध्ये वातावरण पण तसं असल्यामुळे चौकटीमध्ये न राहता चौकटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं आणि टिपिकल स्कूलमधलं मॅथमॅटिक्स सगळ्यांनाच ते बोरिंग वाटतं आणि ते मुलांना मनोरंजनातून कसं करून देता येईल आणि मुलांना स्वतःचा एक ब्रेन डेव्हलपमेंट कसं करता येऊ शकेल त्या माध्यमातून मी हा विचार केला की वैदिक गणित हा एक उत्तम पर्याय आहे की जिथे आपण मुलांना मनोरंजनातून हसत खेळत शिकवू शकू तिथे शाळेतल्या गणिताला सुद्धा ते पूरक होईल आणि मुलांना गणित हा विषय जो बोर वाटतो राक्षस वाटतो ते हे न वाटता मुलं हे आनंदानं हे सगळे गणित सोडवतील पण म्हणजे वैदिक गणित म्हणजे काय हे जाणून घेण्याची उत्सुकता मलाही आहे आणि तुम्हालाही आहे थेट विचारूयात विजय सरांना खूप चांगला प्रश्न आहे वैदिक गणित हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे म्हणजे खूप कमी लोकांनाही माहिती आहे इट इज नथिंग बट इंडियन एन्शियन टेक्निक आणि या वैदिक गणिताच्या मार्फत आपण वेगवेगळ्या क्रिया अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग वर्ग, वर्ग अंक गणिताच्या कुठल्याही क्रिया तसेच आपण बीजगणित म्हणजे अल्जेब्रा म्हणतो ते सुद्धा सोप्या पद्धतीने तोंडी सुद्धा करू शकतो किंवा अगदी वही पेन घेऊन सोप्या पद्धतीने सिंगल मध्ये सुद्धा अँसर्स काढू शकतो मुळात वैदिक गणित म्हणजे काय मी प्रश्न सांगतो की वैदिक गणित हे कृष्ण कृष्णतीर्थ महाराज म्हणून आपल्याकडे शंकराचार्य होऊन गेले कर्नाटकमध्ये शृंगेरी मठ आहे तर तिथे त्यांनी नऊ वर्ष ध्यानसाधना आणि अथर्व वेदाचं अध्ययन केलं आणि त्याच्यातून सोळा सूत्र आणि तेरा उपसूत्र यांची निर्मिती केली बरं तर तो खूप मोठा इतिहास आहे पण त्या सगळ्या सोळा सूत्र आणि तेरा उपसूत्रांना मिळून त्यांनी वैदिक गणित असं नाव दिलं कारण वेद म्हणजे नॉलेज बरोबर वेदांना इंग्लिशमध्ये नॉलेज म्हटलं जातं आणि वेदांमधून आपल्याला खूप नॉलेज मिळतं आणि तसंच गणिताच्याही बऱ्याचशा संज्ञा आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी त्या वेदांमध्ये लिहिलेल्या आहेत म्हणजे अगदी अपोलोनियस थेरम आणि पायथागोरस थेरम सुद्धा आपल्या वेदातूनच आलेलं आहे पण दुर्दैव असं की आपल्यालाच माहीत नाही आहे आपल्याकडे ते पुरावे देखील आहेत आणि पण आता ह्या सगळ्या गोष्टी या स्वामी भारती कृष्ण तीर्थ महाराजांनी उघड केल्या आणि आता आपण मुलांना त्या पद्धतीने शिकवतो की हे पूर्णतः शाळेला उपयुक्त आहे स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे इव्हन एव्हरेज स्टुडंट्स जे आहेत की ज्यांना गणित अवघड वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोपा आहे कारण फक्त बे ते नऊ पाढे पाठ असणं ही मूळ एक छोटीशी आपण कंडिशन आहे आणि नऊ बे ते नऊ पाढे तर सगळ्यांचेच पाठ असतात त्यामुळे <laughs> अगदी जरी नसतील अगदी जरी नसतील तरी सुद्धा काही हरकत नाही आपण त्याच्यावर सुद्धा तोडगा आहे आणि वैदिक गणे हे कोणीही शिकू शकतं त्याला वयाचं बंधन नाहीये अच्छा तर वयाचं बंधन नाहीये पण मुद्दा हा आहे की जरी तो वयाच ते वयाचं बंधन नसलं तरीही पुढच्या पिढीला त्याच्याबद्दल फारशी ओळख नाहीये माहिती नाहीये तर यासाठी तुम्ही व्यवसायात उतरला आहात की काय आणि ते पुढच्या पिढीला त्याचं नॉलेज कसं मिळेल याच्याकडे लोक मी लक्ष देत आहे का नक्कीच Uh, आता आपण बघतोय की आत्ताची आत्ता आत्ताचा इंडिया पूर्ण बदलतोय गेल्या सात आठ वर्षामध्ये आपण इंडियामध्ये खूप प्रगती झालेली बघितली आहे तो भारत देश हा स्किलफुल इंडिया आहे म्हणजे तुमच्याकडे जर स्किल असेल तरच तुम्ही पुढे जाल तुम्ही थेरॉटिकली किती पुढे आहात तुम्ही पुस्तकातले किडे किती आहात हे इम्पॉर्टंट नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन कोणतंही स्किल असू दे आता काय त्याला मर्यादा करेक्ट म्हणजे तो कुठलंही क्षेत्र असू दे संगीत नाट्य कला जरी असेल तरी तुमच्याकडे स्किल असेल तरी सुद्धा तुम्ही कुठेही गगन भरारी मा, मारू शकता त्यामुळे आता तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे आणि वैदिक गणित हा असा एक विषय आहे की ते तुमच्यात स्किल डेव्हलप करता बर कारण जर चार चौघांच्यात तुम्हाला उठून दिसायचं असेल किंवा कुठे गेले की आपण गणित हा विषय म्हटले की थोडा आपण काही मुलांच्याकडे लो कॉन्फिडन्स असतो हो। की चार चौघाच्यात बोलायचं आहे आपल्याला किंवा काही विषय चर्चा करायची आहे आणि आपला एखादा विषय वीक असेल तर आपण थोडस काढता गणिताच्या मार्फत होतं काय की आपण बऱ्याचशा गोष्टी तोंडी करू शकत असल्यामुळे त्याचा जर आपण सराव केला व्यवस्थितपणे त्या गणिताला समजून घेतलं तर आपल्याला कुठेही आपण जरी गेलो कुठल्याही आत्मविश्वास हा तर आत्मविश्वास नक्कीच कमी होणार नाही उलट तो डुणावेल कारण गणित हा विषय जो असा आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे गणित चांगला असेल तर तुम्ही कुठेही सहज वावर करू शकता किंवा एक कॉन्फिडन्स लेवल तुमच्यामध्ये बिल्टअप होतो त्यामुळे वैदिक गणित मुला हे मुलांना पुढच्या पिढीला शिकवावं हे मला मनापासनं वाटतं मुळात थोडी माझ्यामध्ये पण एक शिक्षक प्रवृत्ती आहे म्हणजे इंजिनिअरिंग जरी असलो तरी आई शिक्षिका असल्यामुळे तो एक थोडासा शिक्षकपणा माझ्याकडं आलेला आहे की मुलांना शिकवणं आणि ते सुद्धा आत्ताच्या शिक्षण व्यवस्था ला पूरक ते असावं कारण आताची शिक्षण व्यवस्था आपण बघतोय की आठवी पर्यंत सातवी पर्यंत आपण नापास नाही करत आणि मग आठवी नववी दहावीला मग पुढे मुलांची अडचणी येतात आठवी दहावीच्या हो माहीतच नाही ना की त्यांचं गणित किती इम्प्रूव्ह झालेलं आहे बरोबर तर मग अशा वेळी तुम्हाला जर गणित इम्प्रूव्ह करायचं असेल तर चौथी पाचवी सहावी हेच योग्य वय आहे की जिथं तुम्हाला गणित व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे आणि त्या वयात जर आपण गणित शिकवलं वैदिक गणित तर मुलांना आठवी नव्हे दहावीला त्याचा उपयोग होतो केवळ आठवी नव्हे दहावी असंच नाही तर पुढे कुठेही म्हणजे माझ्याकडे एमबीएचे स्टुडंट सीईटीचे स्टुडंट जेई चे स्टुडंट हे वैदिक गणित शिकतात प्लस uh, म्हणजे साठ आफ्टर फिफ्टी म्हणजे ज्यांना कॅल्क्युलेशन uh, काही करायचे आहेत किंवा इव्हन मेमरी uh, इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा वैदिक गणित पूरक आहे मग ज्या मुलांना कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करायचं आहे मेमरी डेव्हलप करायचं आहे फोकस कारण आजकालच्या जमान्यामध्ये आपण बघते की मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये आपण एवढे अडिक्ट झालेलो हो। आहोत की मुलांना ओवरली कॅल्क्युलेशन करता वैदिक गणिताचा हा फायदा आहे की तुम्ही इट्स इट विल हेल्प टू द डेपेंडन्सी ऑन कॅल्क्युलेटर अँड कॉम्प्युटर वा आणि साधारणपणे शहरी भागांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये कसा प्रतिसाद आहे त्यात काही वेगळे पण जाणवत आहे का तुम्हाला हो नक्कीच आहे शहरी भागामध्ये खूप अलर्टनेस आहे अवेअरनेस आहे आता मी पुण्यामध्ये असल्यामुळे अर्थात पुणे मेट्रो सिटी आहे पुणे मुंबई किंवा ऑल ओव्हर इंडियातून माझ्याकडे विद्यार्थी ऑनलाईन शिकतात ऑफलाईन मध्ये सुद्धा आपण काही स्कूल्स बरोबर टायप करतो त्यामुळे शहरी भागामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे ग्रामीण भागामध्ये मी काही आदिवासी विद्यार्थ्यांना पण शिकवलं स्टेट गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट केलं होतं आणि जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांना मी शिकवलं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी आदिवासी टी आर टी आय म्हणून एक विभाग आहे ट्रिबल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असा असं आहे तर तिथे तिथल्या इन्स्टिट्यूटनी मला वेदिक मॅथमॅटिक्स किंवा आपण त्याला भारतीय गणित गणित भारती या नावाने आम्ही तो प्रोजेक्ट केला होता आणि तिथे मी आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवलं तर मला हे नक्कीच जाणवलं की त्या विद्यार्थ्यांना वैदिक गणितासारखा विषय शिकवणं खूप गरजेचं आहे पण दुर्दैवानी तिथे शिक्षक पोहोचत नाहीत आता आम्ही पोहोचलो पण दरवेळी आम्ही जाऊ शकत नाही आहोत कारण आम्हाला काही लिमिटेशन्स आहेत पण नक्कीच जर गव्हर्नमेंटनी सपोर्ट दिला तर आपण आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत मी नक्कीच पोचेन आणि अशा पद्धतीने ग्रामीण भागात हो, हो हो ग्रामीण भागात तर नक्कीच करायचं आहे नक्कीच ग्रामीण भागात उलट जास्त गरज आहे अर्थात कारण शहरीमध्ये शहरी भागामध्ये वैदिक गणित शिकवणारे खूप आहेत म्हणजे नॉट ओनली विजयपूर ई लर्निंग लें। लें। आणि ऑनलाईन पद्धतीने पण ग्रामीण भागात जाऊन मुळात जागरूकता निर्माण जागरूकता हा हे आव्हान आहे तुमच्याकडे त्यासाठी आम्ही एक म्हणजे एक उपाय मी काढला की आता माझं ई लर्निंग ऍप आहे बर त्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःचे रेकॉर्डेड व्हिडिओज केले बर। ते अगदी तीनशे रुपये भागांसाठी ते उपयुक्त आहे तर तुम्हाला शहरी भागात येऊन शिकता येणं शक्य नाहीये घरच्या घरी ते, ते बघून शिका आणि प्लस त्याच्यात जर काही अडचणी आली तर माझ्याकडे जे ऍप आहे त्या ऍप मधून आम्ही इन्स्टंट त्यांना कनेक्ट होऊ शकतो तो थोडासा एक ई लर्निंगचा एक बेनिफिट आम्ही त्या ग्रामीण भागातल्या मुलांना करून दिला जेणेकरून त्यांना हे गणित पूर्णतः समजावं थोडक्यात तुम्ही सगळ्या मुलांपर्यंत नॉट जस्ट मुलं म्हणाल की एमबीए आणि कॉम्पिटेटिव्ह uh, परीक्षा देणाऱ्या मुलांना सुद्धा तुम्ही uh, शिकवताय oh. पण तुम्ही कुठून शिकलात तुमचे गुरु वैदिक गणिताचे कोण आहे की केमिकल इंडस्ट्रीमध्ये मी खूप जॉब बघितले पण त्या काळामध्ये केमिकल ना ओपनिंग नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी तपासता तपासता नक्की मला काय करायचंय hmm. हा मला खूप मोठा प्रश्न आणि घरच टेन्शन होतं की अरे आता तुला कुठेतरी सेटल झालं पाहिजे म्हणजे हे सगळ्याच आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये असतं की आता तुला इंजिनिअरिंग केलंय आता तू कुठेतरी जॉब पकड हे पकड तर मला ते काहीच सापडत नव्हतं सो गेले चार पाच वर्षे मी वेगवेगळ्या फील्डमध्ये काम केलं फायनान्स फील्डमध्ये काम केलं शेअर मार्केटमध्ये पण काम केलं एज्युकेशन फील्डमध्ये पण काम केलं पण दोन हजार आठ साली मला वैदिक गणित हा विषय सुचला त्याचं मूळ कारण असे की पुण्यामध्ये अनुराधा कोटीभास्कर म्हणून आहेत तर त्या माझ्या पहिल्या गुरु म्हणजे त्यांच्याकडून मला प्राथमिक धडे वैदिक गणितीचे कळाले आणि त्याही आमच्या सांगलीच्या आहेत म्हणजे मूळ मी सांगलीचा असल्यामुळे त्याही सांगलीच्या त्यामुळे आमच्या आमची जुनी ओळख होती आणि त्यांच्याकडून मला हा विषय कळाला काही महिने मी त्यांच्याकडं शिकवून घेतलं आणि त्यावेळी मी घरगुती क्लासेस चालू केले म्हणजे व ठीक आहे आपण शनिवार रविवार जॉब करत करत शनिवार रविवारी आपण ट्युशन्स घ्याव्यात आणि मुलांना काहीतरी शिकवावं जेणेकरून आपलं स्वार्थ परमार्थ दोन्ही साध्य होईल तर तसं करता करता मला असं लक्षात आलं की नाही मग आपण त्या त्याला थोडंसं मोठं स्टेज दिलं पाहिजे मग त्यावेळी मग त्यांच्याकडून नॉलेज घेतल्यानंतर शेवटी ग्रंथ हेच माझे गुरु असं म्हटल्याप्रमाणे मी वेगवेगळी पुस्तकं चाळायला सुरुवात केली मग जी दिसतील गणिताची पुस्तकं ती मी घेतली मग त्याच्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे -वेग 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 पुस्तकांचे ऑथर्स मी वाचले ब ग बापट आणि दिलीप कुलकर्णी म्हणून वैदिक गणिताची चार खूप छान पुस्तकं आहेत मराठीमधन आहेत पुण्याचेच आहेत त्यांनी खूप छान पुस्तकं लिहिलेली आहेत ती मी वाचली तर त्याच्यातून मला हे कळलं की अरे हे खूप इंटरेस्टिंग आहे त्यानंतर आपल्याच नाशिकच्या इथे दिलीप गोटखिंडीकर म्हणून आहेत नाशिकला खूप आता तर आता ते दोन वर्षापूर्वी गेले कोविडच्या याच्यामध्ये पण त्यांच्याकडून मला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळत होतं त्यानंतर सांगली पुण्यामधल्या काही शिक्षण क्षेत्रातले काही गणिततज्ञ होते त्यांच्याशी काही चर्चा होत होत्या गुगल माझा गुरु <laughs> त्या पद्धतीने गुगलवरनं मी काही ना काही गोष्टी शिकत गेलो सो अशा खूप जणांचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यामध्ये मा आहे आणि त्यांच्यामुळं आज मी या क्षेत्रामध्ये पाय रोवू शकलो अशा खूप लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे विजय सरांच्या या वाटचालीमध्ये पण अनेक अशा खूप जणांना त्यांना शिकवायचं आहे आणि त्यांनी मगाशी त्यांनी आपल्याला वैदिक गणिताचे धडे दिले पण त्याचबरोबरीने त्यांच्या आतमध्ये कलाकारही दडला आहे जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे वादन आणि गायन तर हे अगदी लहानपणापासून करत होतात की मध्येच तुम्हाला असं वाटलं की माझ्यात कलाकारही आहे आणि मग तुम्ही प्रशिक्षण घेतलं शिकला आहात गुरु कोण आहेत हे सगळंच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खूप हा ऍक्च्युली माझ्या जवळचा प्रश्न आहे कारण मूळचा माझा पिंढा कलाकाराचा आहे बर सो लहानपणापासून माझ्या वडिलांना कलेची आवड होती ते तबला तबला थोडाफार वाजवत होते त्यामुळे तो गुण थोडासा मला असं वाटतं की वडिलांकडून शिक्षकडून आणि वडिलांकडनं वादन वादन वडिलांनी लहानपणापासून आम्हाला प्रोत्साहित केलं मग मी तबला शिकवाय शिकायला सुरुवात केली राजू कानिटकर म्हणून सांगलेलं आमचे आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे मी तबला थोडा काळ शिकलो पुण्यामध्ये पंडित रामदास पळसुले आहेत तर त्यांच्याकडे मी थोडंफार वादन केलं मी हे करिअर म्हणून कधीच निवडलं नाही कारण मला हे कळलं की करिअर करणं क्षेत्र क्षेत्रात थोडंसं डिफिकल्ट आहे कारण या क्षेत्रामध्ये जे डेडिकेशन द्यावं लागतं कारण रियाज करणं तितका वेळ द्यावं लागणं ह्या ला सगळ्या गोष्टी त्या काळात मला थोड्याशा चॅलेंजिंग होत्या पण या सगळ्या गोष्टींकडून मी तबला माझा मी चालू ठेवला म्हणजे पु ल देशपांडेंचं वाक्य मला नेहमी आठवतं की व्यवसाय नोकरी जरूर करावी व्यवसाय अथवा नोकरी तुम्ही जरूर करा पण कुठली तरी कला किंवा छंद हे जरूर जोपासा मग कुठलीही असो दे अभिनय असो किंवा तुमचं संगीत असो कुठलेही तुम्ही क्षेत्रामध्ये जा कारण पोटा पाण्यासाठी केलेला व्यवसाय तुम्हाला एक वेळचा दोन वेळचा खायला घ्यावेल किंवा जगवेल पण एखादी जोपासलेली कला हे तुम्हाला का आणि कसं जगायचं हे शिकवून जाईल आणि ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवली त्यामुळे कला ही मी माझ्या स्वतःपुरती मर्यादित ठेवली मी पूर्वी वादन करायचो काही शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय किंवा सुगम संगीताना मी तबला साथी पण करायचो आमच्या घरामध्ये गोंदवलेकर महाराजांचं वातावरण असल्यामुळे दर शनिवारी वेगवेगळे वेग कलाकार जे अजित कडकड्यांपासून वेगवेगळ्याचे वेग 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 त्या काळी वडील घरी घेऊन यायचे बर त्यामुळं ते संस्कार झाले आणि मुळात मंगेशकर कुटुंबीय ज्या ठिकाणी राहत होतं त्याच वाड्यात पलीकडे आम्ही राहतो अरे वाटत ते खूप जुने होते पण अर्थात ते प्राऊड फिलिंग की आज मंगेशकर कुटुंबियांच्या त्या वाड्याच्या शेजारी आमचं घर आहे सो त्यामुळे तो एक आम्हाला प्राऊड फिलिंग होता आणि त्यामुळे आम्हाला खूप घरामध्ये वातावरण मिळत गेलं माझा धाकटा भाऊ हा उत्तम आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कलाकार आहे मिलिंद कुलकर्णी तोही सध्या म्हणजे राहुल देशपांडे किंवा या सतत हार्मोनियम साथीला असतो बर सो त्यामुळे घरामध्ये त्याच्याकडून सुद्धा मला खूप प्रेरणा मिळाली गांधर्व महाविद्यालयामध्ये मी पुण्याच्या सहा वर्षे राहिलो तिथे सुद्धा मला मनोहर दापके म्हणून आहेत अंध होते तर त्यांच्याकडून गायनाचे धडे मिळाले सांगलीला विकास जोशी म्हणून आहेत त्यांच्याकडून मी दोन वर्ष गायनाचे धडे घेतले सो असं मी गुरु तुम्हाला म्हणजे मी प्रत्येकांकडून घेत गेलो कवी लहानपणापासून होतो कवी कविता करायची आवड आहे थोडंफार संगीत दिलेलं आहे हे मी माझ्या पुरतंच ठेवलेलं आहे पण आवड सगळ्याच गोष्टींची आहे तुम्ही म्हणून तर मला हा आनंद घेता येतो प्रत्येक क्षणाचा एक्सेप्ट द मोमेंट ही मी कायम शिकलेली माझी एक शिकवण आहे माझ्या गुरुंकडून की जे आहे ते तुम्ही पॉझिटिव्हली एक्सेप्ट करा आणि म्युझिक आणि हे शिकल्यामुळं मला हे एक प्रेरणा मिळते की कुठल्याही संकटातून तुम्ही सहज बाहेर येऊ शकता त्यामुळे काही टेन्शन आलं किंवा काही असेल तर मी घरी तबला वाजवत बसतो कविता करत बसतो किंवा गाणं काहीतरी म्हणतो करावकीचं काहीतरी करत बसतो सो अशा बऱ्याच गोष्टी मी संगीतातून स्वतःला आनंद देण्यासाठी करतो मी काही उत्कृष्ट कलाकार असं मी कधीच स्वतःला मानत नाही पण एक आ, उत्तम श्रोता नक्की आहे पण मला असं वाटतं कलेची कुठली पॅरामीटर्स नसतात कोण उत्तम कोण वाईट कोण कमी कोण जास्त हे असण्यापेक्षा नसण्यापेक्षा प्रामाणिकपणे तुम्ही तुमची कला जोपासताय हे अतिशय महत्वाचं आणि कोणतीही कला जर तुम्हाला आनंद देत असेल तर ती श्रोत्यांना आणि रसिकांना अवश्य देईल याची मला खात्री आहे पण तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे अर्थात गणिताविषयी असेल किंवा कलाविषयी असेल तुम्ही आज आम्हाला प्रेरणा दिलेली आहे सर्व रसिकांना मला खात्री आहे की निश्चित त्यांचाही कुठला तरी छंद जो कुठेतरी दडलेला असेल तो काढून जोपासण्याची एक वेगळीच ऊर्जा आज तुमच्याकडनं मिळाली तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेन की जसं सरांनी सांगितलं की कसं जगायचं ही तुम्हाला कला शिकवते कुठलीही कला असू देत कोणतीही म्हणजे गिटार वाजवणं असेल गाणं असेल नाचणं असेल अभिनय असेल पेंटिंग असेल चित्रकला असेल कोणतीही कला असेल ती तुम्हाला आयुष्यभर आनंद देत राहील आणि कधी कधी त्या आनंदातनं इतरांना सुद्धा आनंद देत राहील तर असे विजय सर आज आपल्याशी गप्पा मारायला आले सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्यवसायाबद्दल आणि तुमच्या या छंद कलेबद्दल सुद्धा आज आता इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम रीसी डॉट इन प्रस्तुत यशो धन्यवाद धन्यवाद